नमस्कार मित्र हो, मी दयानंद देवमोरे स्वागत करतो आहे तुमचं सिक्रेट्स नितांत सुंदर जीवनाचे या कार्यक्रमामध्ये। मित्र हो, आपण बोलतो आहे आकर्षणाच्या सिद्धांताबद्दल। आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला हव्या त्या घटना कशा आकर्षित करता येतील आणि आपल्या समस्या कशा सोडवता येतील याबद्दल आपण बोलतो आहे। आणि त्यामध्ये मागच्या एपिसोडपर्यंत आपण बघितलं की प्रत्येक अणूमध्ये एक तरंग असतो आणि त्या तरंगातून ऊर्जा आणि माहिती अशा दोन प्रकारच्या गोष्टी प्रक्षेपित होत असतात। आपल्याकडे 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि या ज्ञानेंद्रियांचा वापर करून आपण त्या तरंगांमधली माहिती कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे। तर आता हे संपूर्ण विश्व हे या तरंगांनी भरलेलं आहे। म्हणजे मी असं सांगितलं होतं की आपण तरंगरूपी समुद्रामध्ये राहतो आहे, तर या समुद्रामध्ये नक्की काय घडतं आहे त्याबद्दल थोडंसं बोलूया। सारखे तरंग हे एकमेकाकडं आकर्षित होत असतात, यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतात। म्हणजे सगळे सागर हे एकेच ठिकाणी एकवटलेले आपल्याला दिसतात, किंवा आपली जी आवड असेल, आपण ज्या गोष्टीचा नेहमी विचार करतो त्याच पद्धतीच्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित होताना दिसतात, किंवा आपल्या आवडीसारख्या आवडी असणारे लोक आपल्याकडे आकर्षित होताना दिसतात। म्हणजे मी गमतीनं असं सांगतो की जर एखादा दारू पिणारा व्यक्ती एखाद्या गावामध्ये उतरला तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला समजतं की त्याचं ठिकाण कुठं आहे, त्या प्रकारचे लोक त्याला भेटत असतात। म्हणजे एकसारखे विचार करणारे लोक त्याच प्रकारच्या लोकांना आकर्षित करत असतात। हाच तरंगांच्या आकर्षण शक्तीचा नियम आहे, एकसारखे तरंग एकमेकाकडं आकर्षित होत असतात। मग आता या तरंगांमध्ये कोणकोणते तरंग असतात, आपण बघितलं त्याप्रमाणे इथं असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला व्हायब्रेशन आहे। आपली कार, आपलं घर, आपल्या आयुष्यातल्या व्यक्ती, इथं असणाऱ्या सगळ्या सजीव निर्जीव गोष्टी, या सगळ्यांना काहीतरी एक तरंग आहे आणि हे तरंग एकमेकाकडं आकर्षित होत आहेत। आणि हे आकर्षित कसे होत आहेत याबद्दल थोडंसं आपण बोलूया। कदाचित तुम्हाला माहिती असेल की बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं जातं की आपण जसे विचार करतो त्याच पद्धतीच्या गोष्टी आपल्याकडं आकर्षित होत असतात। म्हणजे आपल्यामधून एक प्रकारचे तरंग बाहेर पडत असतात, ज्यांना विचार तरंग असं म्हटलं जातं। मित्रांनो, विचार तरंगांबद्दल जर जास्त माहिती करून घ्यायची असेल तर माझ्या याच चॅनलवरती माझे व्हिडिओज आहेत दुसरे, ते तुम्ही बघू शकता, ज्याच्यामध्ये मी विचार कसे असतात, ते बाहेर पडल्यानंतर नक्की काय करतात याबद्दल मी विस्तारानं बोललेलो आहे। तर थोडक्यात सांगायचं तर आपला मेंदू हा विचारांच्या ऊर्जेचा ट्रान्समीटर आणि रिसिव्हर असतो। आपण विचार करतो म्हणजे ही ऊर्जा बाहेर टाकत असतो आणि आपल्या डोक्यात विचार येतो म्हणजे बाहेरून ही ऊर्जा आपल्या डोक्यामध्ये शिरत असते। आणि ही प्रक्रिया दिवसाकाठी 65 ते 70 हजार वेळेला चालू आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपल्यातून एक प्रकारचे तरंग बाहेर पडतायत जे विचारांचे आहेत, आणि त्याच तरंगानुरूप आपल्या आयुष्यामध्ये आपण घटना आकर्षित करतोय। मित्र हो, हे एवढं सोपं आहे का? म्हणजे तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मी या एखाद्या गोष्टीचा विचार वारंवार करतोय पण माझ्या आयुष्यात ती घटना घडत नाही आहे, किंवा अशा काही घटना माझ्या आयुष्यात घडलेत की ज्याचा मी याच्या आधी कधीच विचार केला नव्हता। मग तुम्ही म्हणताय हे कसं सत्य मानायचं असं तुम्हाला वाटत असेल ना, तर याच गोष्टीबद्दल आपण यानंतर बोलणार आहोत। आपण विचार करतो म्हणजे त्याच प्रकारची घटना आपण आकर्षित करायला पाहिजे, पण तसं घडताना दिसत नाही, यामागं काय कारण असावं बघूया आपण। मित्रांनो, प्रत्येक विचार हा त्याच्याबरोबर एक भावना घेऊन जन्म घेत असतो। म्हणजे विचारांपेक्षासुद्धा एक वेगळी गोष्ट अस्तित्वात आहे। समजा आपण सगळ्यांनी मिळून हा विचार केला की मी श्रीमंत आहे, तर हा विचार प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळा असेल, बरोबर आहे ना? म्हणजे काही जणांना मी श्रीमंत आहे असं म्हणत असताना आतून भावना मात्र निर्माण होईल मी आत्ता श्रीमंत नाही आहे, किंवा मी निरोगी आहे असा जर आपण विचार करायला सुरुवात केली तर निरोगी असल्याची भावना आपल्यातून बाहेर पडेलच असं नाही। म्हणजे मी जर तुम्हाला म्हणालो की पाकिस्तान जिंदाबाद म्हणा, तर कदाचित तो विचार आपल्या दृष्टीनं नकारात्मक आहे। विचार सकारात्मक आहे पण भावना नकारात्मक आहे। म्हणजे विचार आणि भावना या वेगवेगळ्या असू शकतात आणि आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते या भावनांमुळे घडतं। विचार आणि भावनांचा संबंध काय आहे, कशा निर्माण होतात भावना, कोण जबाबदार असतं या भावना निर्माण करायला, सकारात्मक आणि नकारात्मक विचार म्हणजे नक्की काय, बघूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये। धन्यवाद।
Mm-hmm.